नारायण राणेंनी उद्धवजींना सोडाच, परंतु शिवसेनेच्या एखाद्या लोकप्रतिनिधीला बारसूमध्ये जाण्यापासून अडवण्याची हिंमत नारायणांनी दाखवावी. खरं तर उद्धवजी ज्या दिवशी तारीख सांगतील त्या दिवशी ते येतीलच, परंतु त्याआधी त्यांनी आम्हा जे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहेत जे तुम्हाला पाडून जोडून आले त्यांना त्यांनी आवाहन करावं आणि ते त्या दिवशी जातील, ते ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी जाऊ. खरं तर याआधी सुद्धा शिवसेनेची भूमिका एवढीच होती की ज्या प्रकल्पाला शिवसेनेच्या स्थानिकांचा विरोध आहे अशा लोकांचं मार्गदर्शन करा, त्यांच्या शंकेचं निरसन दूर करा आणि नंतर तो प्रकल्प पाठवा. याआधी सुद्धा अनेक प्रकल्प या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात झालेले आहेत. कोकण रेल्वेच्या प्रकल्पाला सुद्धा कोणी अडवलं नाही. मुंबई गोव्याच्या महामार्गाच्या वेळी सुद्धा राणे सत्तेत नव्हते तेव्हा सुद्धा कोणी अडवलं नाही. परंतु ह्यांची अरेरावे असताना ह्यांची अरेरावेचं काय हे होतं हे नाणारमध्ये त्यांना लोकांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी हाकलून लावलं हे याची व्हिडिओ क्लिप अजूनही या ठिकाणी आहे. खरं तर उद्योजीच्या नेतृत्वाखाली तुम्हाला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी हाकलून दिलेला आहे आणि कोकण हा उद्योजींचाच आहे आणि उद्योजींचं स्वागत कोकण मोठ्या दिमाखाने या ठिकाणी करेल. उद्योजींच्या आधी आमच्याशी तुम्ही ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि उद्योजी ज्या दिवशी येतील त्या दिवशी सुद्धा. खरं तर आज बारसूतल्या लोकांचे कोण लोक आहेत की जे सामान्य शेतकरी आहेत जे सामान्य कोकणी आहेत अशा लोकांना अन्याय होतो अशा लोकांवर लाठीमार होतो तेव्हा मात्र आम्ही कुठेतरी आवाज उठवला पाहिजे आणि तो आम्ही या पुढच्या काळामध्ये सुद्धा उठवणार आहोत.